आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की जत कर्जत जामखेडमधून एक मोठी बातमी आहे. जत कर्जत जामखेडमधून रोहित पवार विजयी झालेले आहेत. रोहित पवार आपल्यासोबत आहेत, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे विजयानंतर पाहूया. कर्जत जामखेडमधून रोहित पवार. पुढच्या 5 वर्षांमध्ये या परिसराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. कुठं तरी आपल्याला एक बाहेरचा उमेदवार म्हणतो, पार्सल म्हणतो, हा जो बदल दिसतो म्हणजे लोकांनी स्वीकारेल असं वाटतं का? नाही हो बघा, बाहेरचा आतला हे सगळे जे मुद्दे असतात, ज्यांच्याकडे बोलायला मुद्दा नसतो ते मुद्दे हे वापरत असतात. इथं मी राज्याचा एक नागरिक आहे, देशाचा नागरिक आहे, आणि आम्हाला संविधानाने दिलेला हक्क आहे. आम्ही कुठूनही उभा राहू शकतो आणि हा संविधाने दिलेला हक्क इथल्या लोकांनी मान्य केला, आणि म्हणूनच त्या ठिकाणी नुसतं भावनिक मुद्दे न घेता आपल्या परिवाराला, आपल्या परिसराला, विकासाला काय पाहिजे यासाठी लोकांनी हा कल दिला असं मला वाटतं.